नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। मिरजचे आमदार सुरेशराव खाडे यांच्या प्रयत्नातून 112 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता आज खरं म्हणजे मी मिरजला येणार होतो, मात्र हवामान खराब असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला की आज हेलिकॉप्टर काही तिथे जाऊ शकणार नाही, त्यामुळे ऐनवेळी मला माझा दौरा रद्द करावा लागला। मला याचं अतीव दुःख आहे। सुरेशराव खाडेंनी आपल्या प्रयत्नातून वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, पूल असेल, उडान पूल असेल, अशा विविध योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या आणि एक अतिशय कार्यक्षम आमदार म्हणून ते सातत्याने त्या ठिकाणी काम करतायत आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची विकास कामं जवळून बघण्याची संधी मला प्राप्त झाली होती आणि त्यातही मिरजच्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची एक संधी मला प्राप्त झाली होती। परंतु लवकरच मी त्या ठिकाणी निश्चितपणे येईल, पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली सर्वांची भेट घेईल। आज मी येऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व। आपल्याला या विकास कामांकरता खूप खूप शुभेच्छा।